काही कलाकारांचा सत्कार करण्यासाठी एक आपला थोडासा वेळ घेतलेला आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच सन्मान्य भाई राणे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच या मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य एकनाथ नाईक ज्यांचा सत्कार करायचा आहे ते आमचे दामोदर जोशी, जयसिंग राणे, मंगेश राणे, नाईक मोचेवाडकर दशावतार नाट्यमंडळाचे मालक किंवा एक प्रतिनिधी आणि स्वप्नील नाईक यांना मी सर विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. नाना रेडकर, दादा नाईक, अच्छा या सोहळ्याचं औचित्य साधून मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर उपस्थित झालेल्या काही दशावतार कलावंतांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करू इच्छितो. सर्वप्रथम या व्यासपीठावर असलेली सर्व मान्यवर मंडळी, सर्वांची नावं घेत नाही कारण तो पुढचा वेळ फार महत्वाचा आहे. आपल्या समोर असलेली सगळी मान्यवर मंडळी या सर्वांचं आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया. या सर्वांचं अगदी शब्दसुमनाने मी स्वागत करतो. मित्र, दुर्दम इच्छाशक्ती, जाणीवपूर्वक अथक परिश्रम, निरीक्षण शक्ती, अभ्यास, गुणग्राहकता आणि विनयशीलपणा या सगळ्यांच्या गुणांचा जोरावर एक सर्वसाधारण माणूस एखाद्या क्षेत्रात किती उंची गाठू शकतो याचं मूर्तिमंत जर उदाहरण असेल तर ते म्हणजे आपल्या समोर या ठिकाणी बसलेले सन्माननीय नाट्यकर्मी दामोदर भालचंद्र जोशी उर्फ मास्टर दामू जोशी यांच्यासाठी सर्वप्रथम आपण टाळ्या देऊया. आमच्या विनंतीला मान देऊन 70 गावातून गोवा दरम्यान आमचे मुंबईचे दिगंबर साजी मुंबई मंडळाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहायचंय. भाई दिगंबर भाई, तर सन्माननीय नाट्यकर्मी दामोदर भालचंद्र जोशी व मास्टर दामू जोशी हेच गोवा 70 गावातून आता इथे 70 किलोमीटर आणि 70 वर्षाचे काय गणित जुळलंय बघा. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी 70 वर्षाचे अगदी बाईक घेऊन मोटरसायकल घेऊन मध्ये 1.5 तास पावसाचा अडथळा येऊन सुद्धा 70 किलोमीटरवर येऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेक दशावतार नाट्य कलाकृतीमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका, कंस, रावण अशा अनेक भूमिका त्यांनी वठवलेल्या आहेत. यमधर्म, मारुती अशा भूमिका त्यांनी वठवलेल्या आहेत. अनेक मंडळांमधून त्यांनी काम केलेलं आहे. बोलायचं झालं तर खूप बोलता येईल. तर असा हा हरहुन्नरी कलाकार यांना या ठिकाणी मुद्दाम बोलवण्याचं कारण म्हणजे असं की पूर्वीची म्हण होती रात्रीचा राजा आणि सकाळी कपाळावर बोजा. मला वाटतं जयसिंग भाई आपण मंगेश भाई राणेंचं मला एवढं सांगता येणार नाही पण या भूमिकेमधनं या त्यावेळेच्या काळामध्ये हे सगळं तुम्ही भोगलेलं आहात, हे कष्ट तुम्ही काढलेलं आहात आणि हे सगळं करत असताना ही दशावतार कला काय आहे हे सगळी टिपणं त्यावेळेची जिवंतपणे जे जे काही अनुभव आले
ते सगळी टिपणं त्याने लिहून ठेवलेली होती. आणि ही सगळी टिपणं लिहून ठेवल्यानंतर गेल्या वर्षी 2023 मध्ये जानेवारीमध्ये सन्माननीय दामोदर जोशी यांनी हे सगळे अनुभव एका पुस्तकामध्ये त्याने ते सगळे मांडले आणि त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचं नाव आहे मागे वळून पाहता. मागे वळून पाहता हे सुंदर अशा प्रकारचं पुस्तक त्याने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये प्रकाशित केलं. अगदी जिवंत दशावतारामध्ये सगळे जिवंत. आज त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आजची वेगळी आहे, पण त्यावेळेचे जे काही जिवंत अनुभव आहेत ते या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहेत. हातात पुस्तक घेतल्यानंतर, वाचायला घेतल्यानंतर पुस्तक संपेपर्यंत ठेवू नये एवढं ते पुस्तक सुंदर आहे. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणूनच अशा या कलाकाराचा कुठेतरी आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या देवस्थानच्या कमिटीच्या वतीने, आमच्या वाडेकरी मंडळींच्या वतीने कुठेतरी एक सत्कार किंवा आमच्या ब्राह्मण बांधवादेवाचा त्यांना आशीर्वाद मिळावा याच भूमिकेतून, याच भावनेने आम्ही त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्या निमंत्रिता विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सर्वप्रथम त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावचे मानकरी, आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय सन्माननीय रामसिंह उर्फ भाई राणे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाट्यकर्मी दामोदर भालचंद्र जोशी उर्फ मास्टर दामू जोशी यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि एवढ्या लांबून आल्यानंतर एक आमच्याकडनं छोटीशी त्यांना मानधनाच्या स्वरूपामध्ये भेट. धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे दुसरे नाट्य कलाकार सन्माननीय जयसिंग राणे यांना दशावतारातील द्रोणाचार्य म्हणतात. अनेक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत, रेडीतील कलाकार घडवले, रेडीच्या बाहेरचे कलाकार घडवलेले आहेत, अनेक नाट्यमंडळातून काम केलेले आहेत, स्वतःचं नाट्यमंडळ त्यांनी चालवलेले आहेत, अनेक भूमिका त्यांनी उठवलेल्या आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी एकनाथ नाईक यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करावा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन. आमच्या विनंतीला मान देऊन तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला वाटतं त्यांच्या बरोबरीनेच सन्माननीय दामोदर जोशी यांच्या बरोबरीनेच यांना ते सिनियर आहेत. हे कलाकार 81 वर्षाचे आणि 57 वर्ष या नाट्यकलेची त्यांनी सेवा केली आहे. तसं नाट्यकले त्यानंतर पुढचे कलाकार आहेत ते म्हणजे आपण सर्वजण त्यांना ओळखत आहोत. अनेक नाट्य मंडळातून त्यांनी आपली कला सादर केलेली आहे आणि संपूर्ण दशावतार कला कलेमध्ये, दशावतार मंडळामध्ये, रसिकांमध्ये, कलाकारांमध्ये ज्यांना दशावतारातील भाषेचा राजा म्हणून ओळखलं जातं ते आपले मंगेश उर्फ दादा राणे यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहोत. मी दादा नाईक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह. यानंतर गेली कित्येक वर्ष, अनेक वर्ष या आमच्या 2 दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये ज्यांची नाट्यकलाकृती दरवर्षी सादर केली जाते ते नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळ, त्यांचे मालक बाबर नाईक, तुषार नाईक या ठिकाणी आज उपस्थित नाहीत, तर त्यांच्या वतीने महादेव दळवी आमच्या मंडळाकडून आमच्याकडून दिला जाणारा हा सत्कार स्वीकारत आहेत.
गेले अनेक वर्ष नाईक मोठे माडकर दशावतार नाट्यमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी नाट्यकलाकृती सादर केली जाते. त्या संपूर्ण मंडळाचा त्यांचे मालक यांच्या वतीने सर्वी या ठिकाणी हा सत्कार स्वीकारत आहेत. धन्यवाद. आणि श्रीदेव ब्रह्मांड दशावतार नाट्य मंडळ हे जे आम्ही काही वर्षापूर्वी स्थापन केलेले होतं त्या माध्यमातून इथंच नव्हे तर मुंबईपर्यंत आम्ही आमचा नाट्यप्रयोग सादर केलेला होता. आणि याच नाट्य मंडळाच्या माध्यमातून उदयास आलेले एक नवोदित कलाकार आपले ज्याने चेन्वण दशावतार नाट्यमध्ये 2 वर्ष काम केलं, त्यानंतर सावरेश्वरमध्ये 1 वर्ष, एस कुमारमध्ये कंपनीमध्ये 3 वर्ष आणि आत्ता संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी एक नामांकित म्हणून दशावतार मंडळ म्हणून जे ओळखलं जातं ते दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका करणारे आपले स्वप्नील नाईक यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. नाना रेडकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व्हावा. मला वाटतं नवोदित कलाकाराचा सत्कार होत असताना मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी उभं राहूया की तुमची प्रेरणा त्यांना मिळू दे. खूप खूप शुभेच्छा. जसं सर्वांनी लिहिलं मागे वळून पाहता तसं आपण मागे वळून पाहायचं आहे दशावतार कलेकडे आणि पुढे जायचं आहे आणि नवलौकिक मिळवायचं आहे. या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता सर्वांच्या वतीने मी मास्टर दामो जोशी यांना विनंती करेन की अगदी एक थोडक्यामध्ये 2 शब्द आपण या ठिकाणी व्यक्त करू. व्यासपीठावरील मान्यवर, जमलेले तमाम प्रेक्षक, रंगपटावर असणारे माझे व्यवसाय बंधू, मित्र, परिवार, कलाकार, आज माझा इथं सत्कार होतो हा एका प्रेमापोटी होतो. वास्तविक दादा नाही ही व्यक्ती कशी आहे हे स्वप्नाचं मी बघितलं होतं, पण जसा मासेमारी करणारा अचूक गळ टाकून मासा पकडतो तसा त्यांनी मला गळ टाकून बरोबर पकडला आणि परवा फोन केला की असा असा कार्यक्रम आहे तुमचा सत्कार करायचा. तुम्ही तिथ्याला मला शपथ नाही तुम्ही आलं पाहिजे शब्दासाठी मी आलो. आज इथं माझा सत्कार होतो आणि याचं थोडंसं समाधान मला आहे याला, कारण 2 किस्से सांगतो जास्त वेळ घेणार नाही. नाटक रंगात आलेलं आहे, लक्ष तुमचं होतं नाटकावर. या नाईक कंपनीमध्ये मी होतो आणि त्यावेळी जयसिंग भाऊंना वगैरे माहिती असेल, जयसिंग भाऊंना मंगेश बाबी म्हणजे महादेव दळवी तबलजी, त्यावेळी दोडा मार्गाला एक पद्धत होती कुठल्याही कंपनीला गॅप आली तर ढोल वाजवायचा आणि ढोल वाजवायचा लोकांना समजतं नाटक आहे तिथं नाटक जमायचं. आणि त्यावेळी मी कंपनीमध्ये आलो होतो 18-1 वर्षाचं वय होतं माझं. आणि त्यावेळी मोठे मोठे कलाकार म्हणजे डांबरेकर, बाबा पालव, देवडीचा रमेश चव्हाण असे मोठे मोठे कलाकार. आणि नाटक मला वाटतं सौभाग्य जाऊन काल्पनिक नाटक होतं, त्याच्यामध्ये मला एक काम नव्हतं मला पण मालकाने म्हणजे बाबा नायकांच्या वडिलांनी मला एक छोटीशी भूमिका घातली पण माझा तब्येत बरी असल्यामुळे मला त्यांनी सकाळी भाजवला हे काम केलं वाईट वाटलं मला. आणि आज सांगण्याचा उद्देश काय तर त्याच नाईक कंपनीच्या दशावतार नाट्य मंडळाच्या गणपतीच्या समोर आज माझा इथे सत्कार होतो आहे हे मला समाधान जास्त आहे. आणि 2 गोष्टी सांगतो तुम्हा प्रेक्षकांना एक माझी हात जोडून विनंती आहे. जयसिंग भाऊ म्हणा, मंगेश राणे म्हणा किंवा मी म्हणा, हरिश्चंद्र गावकर आहेत कंपनीमध्ये या उल्हास नाही, आम्हाला कधी कोणी नाट्य सम्राट म्हटलंच नाही, आम्हाला कोणी अनुभव सम्राट कधी म्हटलंच नाही. का त्यावेळी मोबाईल होते त्याच्यानंतर काही म्हणजे माध्यम नसतं काही नव्हतं, पण आम्ही केलेल्या भूमिका ह्या अजूनपर्यंत लोकांच्या प्रेक्षकांच्या स्मरणाला आहे हे आमचं खरं बक्षीस. आता कलाकार 1-2 वर्ष काम करायला लागला
की तो नटसम्राट होतो. मोबाईलला बोट लावलं, नटश्रेष्ठ, नटसम्राट, अनुभव सम्राट हे तुम्ही प्रेक्षकाने केलं, तुम्ही करू शकता याला कारण सांगितलं. ते एखादा नवोदित कलाकार 2 वर्ष काम केला, नवोदित कलाकार स्त्री पात्र करणारा असू दे किंवा खलनायक असू दे, त्याच्या बाबतीत तुम्ही बालगंधर्व, सौंदर्य सम्राज्ञी, अनुभव सम्राट, खतरनाक असे तर शब्द तुम्ही टाकले, कुठं तरी कलाकारच्या अहंकार निर्माण झाला. काल परवा मी इथं आलो आणि आज मला बालगंधर्वाची पदवी मिळाली. बालगंधर्व कोण होता? जयशील भावना पदवी मिळायला किती आयुष्य, कुठं पदवी करायला मिळाली? आयुष्य त्यांनी घालवलं, मी घालवलं, मंगेश राणेला घालवलं आयुष्य, आपले संबंध पट्टी केलं. पण आता आता हे माध्यम एवढं प्रसारित झालंय आणि याला कारणीभूत तुम्ही प्रेक्षक आहात. कोणाचं मन मला दुखवायचं नाहीये, पण जरा विचार करा, याच्यामुळं कलाकाराला, कलाकारांची विद्वत्ता, आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात, व्हॉट्सअपला, इंटरनेटला बोर्ड लावला का सगळी माहिती मिळते. नाही, आम्ही दिवसभर चालत असतो, अभ्यास करायचा, काय बोललं पाहिजे, रात्रीमध्ये काय चुकलं ते आता नाही. पूर्वी कसं चालत दशासरी यायला लागले, कुठेतरी गावात आम्ही वेशीवर आत आलो, त्या सगळ्या बायका म्हणा, बीरवर असणाऱ्या बायका, ओळावर असणाऱ्या बायका, मुलं लांब घालची, गर्दी करायची बघायला, वाटते उभी राहिली. आता ते नाही. आता गाडी आली तर गाडीमध्ये कोण असतो? माधव, 2 गडी, भारतवाज आणि ड्रायव्हर, बस. बाकी सगळे कलाकार केव्हा ते रात्री 9 वाजता 10 वाजता टायमिंगप्रमाणे येतात. ते वैभव जे होतं पूर्वीच, ते वैभव आता गेलं. दशावतार टिकला पाहिजे. दशावतार ही अमर आणि आमच्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, ती कायमस्वरूपी टिकली पाहिजे एवढी आम्हाला सर्व कलाकारांची इच्छा आहे. आणि आता ते काय चालतं ते बघून जरा वाईट वाटतं, पण सांगण्यासारखं नाही. कारण आता जर सांगायला गेलो तर म्हणतात तुमचा तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. बरोबर आहे. पॅन्टीचे अनेक प्रकार आले, पण पॅन्टीत कोण हात असं ते पाहिजे, त्याच्यात बदल झाला नाही. तुम्ही बदल करा, पण त्याच्यात मर्यादा ठेवा. सगळं जग बदललं. आमच्या वेळेला 2-4 मेकअपमध्ये रंग होतं, त्यांचे ठराविक ठिकाणीच मिळाले. आता तरी तरी ते आता छान, आता ते कलाकार छान रंगभूषा वेशभूषा करतात, छान करतात. पण संघर्ष म्हणा किंवा अभिनय या दशावतारामध्ये, आताच्या कलाकारामध्ये अभिनयाची मानवं आहे, त्याच्यात जरा सुधारणा व्हावी अशी जयशील भाऊ म्हणा, महादेव दळवी म्हणा, मुंगे राणे याच्या वतीनं मी तुम्हाला प्रेक्षकाला विनंती करतो. कृपया व्हॉट्सअप आहे, मोबाईलला बोट आहे, तर सगळं मिळतं, सगळं प्रसारित होतं. पण त्याच्यावर मर्यादा तुम्ही प्रेक्षकाने ठेवा. प्रेक्षक हे आमचे खरे गुरु आहे. कारण मी मोठा आहे, मी मोठा कलाकार आहे हे मी सांगायचं असतं, प्रेक्षकाने ठरवायचं. आणि प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागं प्रेक्षकांचा हात असतो. प्रेक्षक कलाकाराला मोठे करतात आणि ते मोठंपणा मिळवायला, यश मिळवायला, कीर्ती मिळवायला आयुष्य घालवावं लागतं. जे जयशी मोहने घालेलो, मंगेश राणे घालवलं, मी घालवलं, बाबीनं घालवलं, तेव्हा जास्त बोलत नाही. नाटकावर लक्ष आहे, मला इथं बोलवला दादा नाईकांचे मी खरं म्हणजे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. या ठिकाणी अतिशय सुंदर आपण व्यक्त झाला की आपली कोकणची ही जी कला आहे, दशावतार कला आहे, ही अभिजात कला आहे. ही जर आपल्याला पारंपरिक कला ही जर जिवंत ठेवायची असेल तर त्याचा जो अभ्यास आहे त्याच्यासाठी अनेक धार्मिक ग्रंथ वगैरे जे आहेत, पुराणं आहेत, याचा अभ्यास असला पाहिजे. त्या अभ्यासाच्या माध्यमातूनच आपण ते सादर केलं पाहिजे. आपण थोडक्यात सांगितलं, निश्चितच हे सर्व कलाकार ह्या आत्मसात करतील आणि आपली कोकणची कला जिवंत ठेवतील. यानंतर व्यक्त होत आहे स्वप्नील नाईक. धन्यवाद. या ठिकाणी आमच्यावर महेशची शाल पांघरली, या ठिकाणी गेली सर्व नाट्यरसिकांचे कृपाशीर्वाद आमच्या पाठशी असू दे. या रंगमंचावरील सर्व कलाकार हे माझे गुरुवारी आहे, जे वेळोवेळी मला या ठिकाणी दशावस्था क्षेत्रात काम करत असताना मार्गदर्शन करतात. मी प्रथम त्यांना नमस्कार करतो, त्यांचा कृपाशीर्वाद सुद्धा माझ्या पाठशी असू दे. आणि एवढं करत असताना या वाडीच्या कार्यक्रमात सहभागी असणारे शैक्षणिक क्षेत्रात कष्ट करून आपली प्रगती करून
मुख्याध्यापक या पदवीपर्यंत पोहोचले आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडवले आणि आमच्या मागे उभे असणारे आम्हाला पुढे चला म्हणून सांगून आम्हाला यशाचा मार्ग दाखवताना ते म्हणजे आपल्याच वाडीतील या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर कोण गुरुजी आजगावकर गुरुजी तेव्हा खरोखरच मान ताटपणे आमची उभी राहते कारण आजगावकर गुरुजींचा गाव आला म्हणून आम्हाला विचारलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आजगावकर गुरुजींचा सुद्धा शालश्री पळव सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी श्रीदेव ब्राह्मण मंडळ रेडी भारतेवाडी त्याचप्रमाणे श्रीदेव ब्राह्मण सेवा समिती मुंबई व श्रीदेव ब्राह्मण महिला मंडळ यांच्या वतीनं त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय आणि या ठिकाणी त्यांना जी साथ करतात तेच म्हणजे आजगावकर बाई यांनी सुद्धा या रंगमंचावर उपस्थित राहायचं आहे. यांचा सत्कार या ठिकाणी श्री दादा नाईक यांच्या हस्ते होतोय. सर्वांनी जोरदार टाळ वाजवून यांचं कौतुक करायचं. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह मंडळाच्या वतीनं या ठिकाणी छोटीशी भेटवस्तू देण्यात येते. विनम्र अभिवादन बांधव्या बांधव्याला ब्राह्मणाला विनम्र अभिवादन आणि आपण सगळे माझ्या रसिक हो आमचा सत्कार आपण केला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. सत्कारासाठी कुठली गोष्ट आम्ही करत नाही आहोत तरीसुद्धा आपला हा सत्कार आम्ही स्वीकारतो. आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. खरोखरच हा ही घरची प्रेमाची भेट ही आयुष्यात कधी विसरायला होणार नाही आहे आणि माझ्या ब्राह्मणाच्या आणि बांधव्याच्या या भूमीमध्ये हा झालेला सत्कार हा सत्कार म्हणजे जसे सत्कार तालुका जिल्हा राज्य पातळीवर आणि देशपातळीवर असतात मी म्हणेन जगाच्या पलीकडचा हा सत्कार आहे. मित्रांनो आयुष्यात कधी मी विसरणार नाही आहे. ही पांघरलेली शाल आहे या दृष्टिकोनातून ज्या भावनेने सत्कार केला त्या भावनेच्या माध्यमातूनच कायमस्वरूपी आम्ही ऋणात तुमच्या राहूत. धन्यवाद. या ठिकाणी जाता जाता एकच सांगेन की आपण या कलाकारांचा सत्कार केला त्यामध्ये सन्माननीय दामू जोशी मित्र एखादी कला जोपासण्यासाठी कलाकारची मेहनत घेतो त्याचं प्रत्येकाने दर्शन या आत्मचरित्रामध्ये आहे. मी मगाशी म्हटलं की अगदी लहानपणापासून केलेल्या भूमिका आणि त्या त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये केलेली भूमिका त्यावेळी आलेले जिवंत अनुभव या पुस्तकामध्ये आहेत. हे पुस्तक मागे वळून पाहत आहे पुस्तक सर किती कॉपी आहे ठीक आहे 150 रुपये किंमत आहे पुस्तकाची. इथे पुस्तक विक्रीचा विषय काहीच नाही आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की हे अनुभव आमच्या अनेक नाट्यप्रेमींपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांनी वाचले पाहिजे त्यांनी जपले पाहिजेत आणि जसे दशावतार कलाकार या नाट्यकलेची सेवा करतायत तशीच सेवा या वाचकांनी सुद्धा ती केली पाहिजे वाचन करून आणि ती आत्मसात करून आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त 150 रुपयाचं किमतीचं पुस्तक आहे. हे पुस्तक
जर कोणाला हवे असेल तर आमच्याकडे त्यांनी नोंद करायची आहे आणि त्याचं पुस्तक त्या ठिकाणी पोच करण्याचं काम निश्चितच आम्ही करू. आत्ताचा हा छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमाला व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्व सत्कारमूर्ती आमच्या विनंतीला मान घेऊन या ठिकाणी आलेत आणि आमच्या ब्राह्मण बांधवादेवाचा हा आशीर्वाद त्यांनी अगदी प्रेमाने स्वीकारला त्याबद्दल या सर्वांना मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतोय. आणि या नाट्यकलाकृती अगदी बरोबर रंगात येत असताना सुद्धा तुमचा सगळ्यांचा नाट्य रसिकांचा आम्ही हा बहुमोल वेळ या ठिकाणी घेतला, तुम्ही तो दिलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतोय आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपल्याची जाहीर करतोय. धन्यवाद.